नमस्कार, योगेश्वरी दर्शन बातमीपत्रात आपणा सर्वांचं स्वागत. आपण पाहत आहात अंबाजोगाई शहर आणि परिसरातील सुपर फास्ट बातमीपत्र. चला तर मग आता पाहूयात सुपर फास्ट बातमी. महाराष्ट्रातील शक्तीपीठांपैकी अर्धपीठ असलेल्या अंबाजोगाई शहरातील श्री योगेश्वरी देवीच्या शारदीय नवरात्र महोत्सवाला अप्पर जिल्हाधिकारी मंजुषा नवीन मिसकर यांच्या हस्ते घटस्थापना करून सुरुवात झाली आहे. सुरुवातीला पुरोहितांच्या उपस्थितीत पूजापाठ करण्यात आली. तसेच पुरोहितांबरोबर देवल कमिटीचे अध्यक्ष तहसीलदार विपिन पाटील, सचिव ॲडव्होकेट शरद लोमटे, मुख्य पुजारी सारंग पुजारी यांच्यासह सर्व पदाधिकारी सदस्य मानकरी यांची उपस्थिती होती. पूजेनंतर देवीची शासकीय पूजा करून घटस्थापना करण्यात आली. यावेळी देवीची आरती करून शेतकऱ्यांच्या हितासाठी मागणी केली असल्याचे अप्पर जिल्हाधिकारी मंजुषा मिसकर यांनी यावेळी बोलताना सांगितले. योगेश्वरी मातेचं आज पूजा झालेली आहे. प्रथमतः ही अप्पर जिल्हाधिकारी यांच्या हस्ते ही पूजा झालेली आहे. मला अतिशय आनंद होत आहे. या योगेश्वरी मातेच्या चरणी माझी हीच प्रार्थना आहे की सर्व आपल्या शेतकरी बांधवांना, सर्व नागरिकांना सुख समाधान शांती देऊ, विशेषतः शेतकऱ्यांना आर्थिक सुबत्ता लाभू. बीडमध्ये प्राधान्याने जे शेतकऱ्यांना जो काही आर्थिक त्रास होत आहे त्याच्यातून शेतकरी बाहेर पडो आणि सर्वांना सुखसमृद्धी राहो, हीच आपल्या देवीच्या चरणी माझी प्रार्थना आहे. गेल्या 2 वर्षात मंदिरात कोरोनामुळे प्रवेश दिला जात नव्हता, कधी बंद तर कधी सुरू, यामुळे भक्तांमध्ये मोठी नाराजी होती. परंतु यावर्षी भक्तांना गाभाऱ्यात दर्शन घेण्यासाठी प्रवेश दिला जात असून मंदिर कमिटीच्या वतीने पूर्ण नियोजन करण्यात आले आहे. यावेळी घटस्थापनेनंतर दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. योगेश्वरी दर्शन बातम्यांसाठी नागेश अवताडे, अंबाजोगाई.